इमामबाड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत रामबाग निवासी फरियादी रूपाली मिथुन हनुवते नामक महिला के घर पर 2000 रुपए छीनकर फरार होने वाले 5 आरोपियों को पुलिस ने रंगे हाथ गिरफ्तार कर आरोपियों के पास से घातक शस्त्र बरामद किए हैं। गौरतलब रहे कि 15 दिन पहले ही पलाश वासनिक रामबाग निवासी जो 2 साल पहले ही सावनेर से यहां रहने आया था उसके ऊपर पुलिस ने 307-330 के तहत मामला दर्ज किया था। मंगलवार की रात भी वह अपने 4 साथियों के साथ मिलकर ये पांचों 2 बाइक पर सवार होकर रामबाग निवासी रूपाली मिथुन हनुमंते के घर पहुंचे और उसके पास रखे 2000 रुपए छीन कर भागने लगे। इतने में ही इमामबाड़ा पुलिस अपनी पेट्रोलिंग के दौरान इन अपराधियों की हरकतों को भांप रही थी और इसी दौरान उन्होंने इन 5 आरोपियों को रंगे हाथ पकड़ लिया। एक आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली, पलाश वासनिक व त्याचे साथीदार हे एका बाईच्या घरात गेले, घुसले आणि ते लुटमाट करून राहिलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही त्वरित धावत इकडनं आमचे पेट्रोलिंग पार्टी आणि सर्व स्टाफसह वरिष्ठ अधिकारी पण होते त्याच्यामध्ये, आम्ही स्टाफसह तिथे गेलो, त्यांना त्वरित ताब्यात घेतले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यात घेतले आणि त्याच्यामध्ये एक पलाश वासनिक, तो सध्या 2 वर्षापासून सावनेर इथे राहतो, त्याच्यासोबत लोकेश साहिल यादव, नंतर तिसरा सुबोध बाबूराव मेश्राम, दिनेश माणिकरावजी गवळी, साहिल चरणदास यादव, असे 5 आरोपी आम्ही त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 2 आम्ही गाड्या पण आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्या बाईला लुटमाट करत असताना तलवारीचा धाक दाखवून तिला त्यांच्याकडून 2000 रुपये घेतलेले होते इकडनं, त्या तक्रार आम्ही दाखल केली आहे। तसंच साहिल आपला जो आरोपी आहे पलाश उर्फ गणी वासनिक, त्याच्यावर सावनेर येथे पण गुन्हा दाखल आहे। सावनेरमध्ये असताना 307 मध्ये तो फरार आहे आणि दुसरा गुन्हा 324 पण त्याने केलेला आहे, सावनेरमध्येच केलेला आहे, तिथे पण फरार आहे आणि 10-15 दिवसाच्या अगोदर फरार झालेला आहे आणि तो इकडे त्यांनी या पद्धतीचा दरोडा टाकला, त्याच्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आले आणि त्याची माहिती आम्ही सावनेर पोलीस स्टेशनला पण देण्यात आलेली आहे। आपको बता दें कि आरोपियों में पलाश वासनिक रामबाग निवासी, सुबोध मेश्राम सावनेर निवासी, साहिल यादव, दिनेश कबली और लोकेश परतवार पर पुलिस ने विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।